मल्हार टीव्हीच्या पुढील बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पनवेल माथेरान या मार्गावर सुकापूर नेरे दरम्यानच्या रस्त्याची चाळण झाली आहे, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात भर पडली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन दिले आहे. गणेशोत्सवापूर्ती या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी असे अमित जाधव यांनी या निवेदनात म्हटले आहे. माथेरानकडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठा वापर होत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. पनवेल शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने अनेक गृहप्रकल्प या मार्गालगत उभे राहत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस उभारले असल्याने दिग्गज क्रिकेटर सिने अभिनेत्यांचाही या मार्गाने वावर वाढला आहे. मात्र सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. 40 पेक्षा जास्त गावे आदिवासी पाड्यामधील रहिवासी या मार्गावरून दररोज ये जा करतात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गणेशोत्सवापूर्वी या खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.